ओम श्री साईराम प्रश्नोत्तर वाहिनी प्रकरण सात पंचकोश प्रश्न मग हा भ्रम कसा काय नष्ट होणार उत्तर का विवेक आणि विज्ञानाने तो नष्ट होईल प्रश्न तसं म्हणाल तर जीवी हा बुद्धिमत्तेमध्ये प्रतिबिंबित होतो आणि कुटस्त या दोन गोष्टी एकमेकांवर अध्यारोपित आहेत का उत्तर जरी सर्वच स्वरूपांसाठी अध्यारोप नसेल तरी अध्यारोप अस्तित्वात आहे प्रश्न ते कसं काय उत्तर कुटस्थ हे अनासक्त परिणामरहित अविचलित आणि सर्वदा मुक्त असतं तरी देखील अध्यारोपामुळे ते वेगळं भासतं हा त्याचा एकत्र राहण्याचा परिणाम आहे प्रश्न काही वडीलधारी लोक म्हणतात की तत् आणि त्वम हे दोन्ही एकच आहेत एकसारखेच आहेत ते कसं काय त्याचा अर्थ काय कृपा करून मला हे स्पष्ट करून सांगा उत्तर उदाहरणार्थ एक घट आहे एक मठ म्हणजे घर आहे आणि एक पीठ म्हणजे चित्र आहे ते सर्व वेगवेगळे आहेत हो ना ते एकसारखे नाहीत पण त्या सर्वांमध्ये असलेला आकाश मात्र एकच आहे जेव्हा उपाधी स्थिती किंवा मर्यादा काढून घेतल्या जातात तेव्हा त्या घटातील मटातील आणि पिठातील हवा जी मर्यादित आणि प्रदूषित होती ती आकाशात मिसळून जाते जे अमर्याद आणि अप्रदूषित आहे असाचे। प्रकाश हा सुद्धा असाच आहे आतील प्रकाश आणि बाहेरील प्रकाश एकमेकात मिसळून जातात प्रश्न ठीक आहे स्वामी तुम्ही म्हणालात की माणसाने पंचमहाभूतांनी बनलेल्या या शरीरामध्ये पंचकोषांनी वेढलेल्या आत्म्याची जाणीव करून घेतली पाहिजे म्हणजेच आत्मसाक्षात्कार करून घेतला पाहिजे पंचकोश म्हणजे नक्की काय उत्तर कोश म्हणजे आवरण आच्छादन तलवार ही ज्ञानामध्ये ठेवली जाते पैसे तिजोरीत ठेवले जातात तुम्ही हे जाणलं पाहिजे की पाच कोशांच्या आत ठेवलेली जी गोष्ट आहे तोच खरा मी आहे ज्याला आपलं स्वतःचं सत्य स्वरूप बघायचं आहे त्याला हे सर्व पंचकोष दूर करावेच लागतील प्रश्न हे पाच कोश कोणते आहेत स्वामी उत्तर त्यांना अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय कोश असं म्हणतात प्रश्न अन्नमय कोश म्हणजे काय उत्तर हे शरीर आपल्या आईच्या पोटामध्ये तिने खाल्लेल्या अन्नाच्या सहाय्याने वाढलंय याशिवाय जन्मानंतर सुद्धा हे शरीर वाढलंय आणि त्याचं पोषण झालंय ते फक्त अन्नामुळेच मृत्यूनंतर जी जमीन अन्न तयार करते त्याच जमिनीचा हे शरीर एक भाग बनून जातं म्हणून त्याला अन्नमय कोश असं म्हणतात प्रश्न या अन्नमय कोशाचं महत्त्व काय आहे उत्तर हा स्थूल देहच हर्षभरीत होत असतो किंवा दुःख भोगत असतो प्रश्न याला ते एकच नाव आहे की अजून दुसरं कुठलं नाव आहे उत्तर आहे त्याला दुसरंही नाव आहे त्याला भोगायातनम असंही म्हणतात प्रश्न आता प्राणमय कोश याचा अर्थ काय उत्तर पंचेंद्रियांचं हे क्षेत्र पाच प्राणांचं ज्यांच्यापासून हे आवरण बनतं हा कोश बनतो प्रश्न स्वामी असं दिसतं की फक्त प्राणच नाहीत तर उपप्राणसुद्धा असतात उत्तर हो तेही असतात त्यांना नाग कुर्म गिध्रा देवदत्त आणि धनंजय असं म्हणतात प्रश्न यापैकी प्रत्येकाची क्रिया काय होते उत्तर ढेकराला कारणीभूत नाग आहे पापड्यांची उघडझाप कुर्मामुळे घडते शिंकेला कारणीभूत गिध्रा आहे जांभईला कारणीभूत देवदत्त आहे आणि धनंजय हा सर्व शरीर व्यापतो आणि तो, तो लठ्ठपणाला कारणीभूत ठरतो मृत्यूनंतरसुद्धा ते शरीरावर परिणाम करतात आणि त्यामुळे प्रेतामध्ये बदल घडत असतात प्रश्न मनोमय कोश म्हणजे काय उत्तर पंचज्ञानेंद्रियांचं क्षेत्र अधिक ज्याचीही इंद्रिय साधनं बनली आहेत ते मन म्हणजे मनोमय कोश तो प्राणमय प्राणमयकोषाच्या आत असतो प्रश्न तुम्ही नेहमी मन मन असं म्हणता कृपा करून हे मन काय आहे ते मला स्पष्ट करून सांगा उत्तर तुम्ही म्हणजे हे शरीरच आहात आणि या शरीराशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी माझ्याच आहेत असं जे वाटायला लावतं ते जे इंद्रियाद्वारा बाहेरील वस्तूंकडे त्यांच्यापासून सुखाचा अनुभव घेण्यासाठी धावतं ते मन त्यामुळे ते, ते चंचल असतं आणि सदैव ते एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूकडे धाव घेत राहतं प्रश्न स्वामी अन्नमय कोशापासून आपण वेगळे आहोत पलीकडे आहोत त्याच्या वर आहोत हे माणसाला कसं समजू शकेल उत्तर जन्मापूर्वी किंवा मृत्यूनंतर हे शरीर आपल्याला दिसत नाही फक्त या दोन्हीच्या मधल्या काळातच ते आपल्याला दिसतं शरीराला आरंभ आणि शेवट आहे वाढ आणि राहास आहे या गोष्टी फळं आहेत परिणाम आहेत आणि परिणाम हे प्रदूषित असतात आणि म्हणूनच हे शरीरसुद्धा मर्यादित आणि प्रदूषित गोष्ट आहे शहाणा माणूस स्वतःशीच म्हणतो मी सदैव अस्तित्वात असतो मी मूर्त नाही मला कारण नाही आणि परिणाम देखील नाही मी या स्थूल देहापासनं वेगळा आहे आणि म्हणून मी हे अन्नमय कोश नाही मी या अन्नमय कोशाला जाणणारं आहे मी साक्षी आहे जेव्हा हे ज्ञान चांगलं स्थिर होतं तेव्हा त्याला सत्य कळतं त्याने हे जाणलंच पाहिजे की तो या अन्नमय कोशाच्या पलीकडे आहे प्रश्न आपण प्राणमय कोशाच्याही पलीकडे आहोत हे आपल्याला कसं कळू शकतं उत्तर रात्रीच्या वेळी जेव्हा माणूस झोपलेला असतो तेव्हा जीवनावश्यक वायू सर्व प्राण हे गतिमान असतात पण आपल्या आत किंवा भोवताली काय चालू आहे हे मात्र त्याला कळत नाही तो झोपलेला असताना कोणी शत्रू जरी आला तरी तो त्याच्याशी लढू शकत नाही तो लाकडाच्या एखाद्या ओणक्याप्रमाणे निष्क्रिय आणि अचल असा असतो परंतु माझा स्वभाव हा असा अचल नाही मी सदैव जाणीव असलेला साक्षी आहे मी या सर्व पाचही कोशांमधून वेगळा आहे असा बारीक सारीक भेद त्याने केला पाहिजे मनन केलं पाहिजे आणि जाणून घेतलं पाहिजे जय साईराम